मुंबई माता बालसंगोपन आयोजित विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने आज अतिशय आनंददायी घटना म्हणजे 60 पेक्षा जास्त शाळांनी 180 प्रयोग आज करून आणलेत आणि याच्यामधल्या 60% जास्त शाळा या प्राथमिक शाळा आहेत. शहरामध्ये निरनाळ्या प्रकारच्या सोयी उपलब्ध असताना सुद्धा मुलांच्याकडून असा प्रतिसाद मिळत नाही, परंतु ग्रामीण डोंगराळ भागातून ज्या ठिकाणी पोहोचणंही अशक्य असतं अशा भागातल्या मुलांना फक्त सायन्सचे टाकाऊतून टिकाऊ हे व्हिडिओचे चित्रीकरण दिल्यानंतर आज 5व्या वर्षी या लोकांनी जो भरघोस प्रतिसाद दिला आणि नाविन्यपूर्ण प्रयोग येथे आणले याबद्दल त्या मुलांचे आभार, शिक्षकांचे आभार. आणि खरोखरीच अशा प्रकारच्या मुलांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या प्रयोगशाळा यापुढे संस्था उभारेल आणि त्यामधून मुलांना चालना देण्याचे काम आम्हाला करायचे आहे. आणि या भागातून ज्यावेळेला सायंटिस्ट पुढे येतील त्या दिवशी खरा या संस्थेचा अभिमान हा खूप वाढलेला असेल असं मला वाटतं. मी माधव नारायण साठे, सेक्रेटरी मुंबई माता आणि बालसंगोपन संस्था. नमस्कार सर, माझं नाव कल्याण कुलिक शिंदे, इयत्ता 9वी तुकडी. माझ्या शाळेचे नाव आहे आदर्श विद्यालय आंबोली आणि माझ्या उपकरणाचं नाव आहे आधुनिक विटा यंत्र. सर, आजकाल घरवाणीसाठी जास्तीत जास्त विटांचा वापर होतो आणि त्या विटा पारंपरिक पद्धतीने म्हणजे वीटभट्टीमध्ये बनवल्या जातात आणि तिथे जो साचा असतो तो लोखंडी असतो आणि लोखंडी असल्यामुळे त्याचं वजन जास्त असतं आणि तिथे जे मजूर असतात कामाला ते ज्यावेळेस विटा तयार करतात, विटा तयार करण्यासाठी ते लोक ओला चिकल वापरतात आणि ओला चिकल ज्यावेळेस ते लोक त्या लोखंडी साचेमध्ये टाकतात आणि त्यांना हाताने ते उचलावं लागतं आणि दूरवर नेऊन प्रेस करावं लागतं, त्यावेळेस त्याची जी विटा असते ती खाली पडते तर त्यांना जास्त शारीरिक कष्ट आहे तिथे, कारण त्याचं वजन खूप असतं, त्यांच्या हाताने जास्त त्रास होतो. तर त्यांचे ते शारीरिक कष्ट कमी व्हावे यासाठी आम्ही उपकरण तयार केले. आम्ही पहिल्यांदा हे 4 लोखंडी पट्ट्या घेतल्या, ते एकमेकांनी जॉईन केल्या, त्याला खाली 4 चाकं लावली आणि सायकलचं जे दांडी असती ती याला इथे जॉईन केली आणि जो सायकलचा पॅनेल असतो तो सुद्धा इथे जॉईन केलं. त्यानंतर हा जो लोखंडी पत्रा दिसतोय त्याच्या आम्ही लोखंडी आपला जो विटांचा साचा असतो त्याच्याद्वारे त्याचा म्हणजे विटांचा जो शेप असतो तो त्याला दिलेला आहे आणि त्याला अशा ज्या दांडे असतात त्याच्याद्वारे जॉईन केले आणि ज्यावेळेस आता आपल्याला वीट तयार करायची तर तो साचा असतो त्याला ऑइल लावून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यातली जी वीट असते ती लवकर खाली जाणारी आणि ती खाली जाण्यासाठी ऑइल लावलं नंतर आपण जो चिखल वापरतो विटा तयार करण्यासाठी आपण नदीतली पोयटा माती वापरतो, त्याच्याबरोबरच जो दगडी कोळसा असतो तो त्याच्यामध्ये असतो आणि ते सगळं एकत्र करून त्या साच्यामध्ये भरायचं. त्याच्यामध्ये भरल्यानंतर आम्ही जो इथे हँडल लावलाय तो पाठीमागे खेचायचा आणि तो पाठीमागे खेचल्यानंतर हा जो साचा आहे तो पुढे पलची होणार आहे. आज या ठिकाणी राजगुरुनगर येथे सेंटरतर्फे माता बाल मुंबई संस्था यांच्यातर्फे ही जी विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे यामध्ये आम्ही सर्वांनी भाग घेतलाय. सर्व शाळा इथे राजगुरुनगरमधील पूर्ण तालुक्यातील पूर्ण शाळा इथे सहभागी झालेल्या आहेत. या ठिकाणी आता राजगुरुनगर किंवा इतर शहरी भागामध्ये म्हणजे भरपूर सुखसुविधा असतात, परंतु या संस्थेने ज्या काही ग्रामीण आदिवासी भागांना भरपूर सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे विज्ञान प्रदर्शनही खुलं करून दिलेलं आहे. आम्ही इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी कमानी या ठिकाणी आम्ही या विद्यार्थ्यांना घेऊन आलेलो आहोत म्हणजे विज्ञान प्रदर्शनासाठी. हे विद्यार्थी अतिशय म्हणजे त्यांनी त्यांच्या ज्या उपलब्ध सुविधा आहेत त्यांच्यातील जे गुण आहेत ते इथे हे प्रेझेंट करतात. जे काही निसर्गातून आणि परिसरातून त्यांना मिळतं त्यांच्या सहाय्याने त्यांनी भरपूर आपल्या टॅलेंटचा उपयोग करून इथे त्यांनी आपले विविध गुण इथे सादर केलेले आहेत. आता आम्ही इथे आमचा एक प्रयोग आणलेला आहे ठाकरवाडी कमानचा, तर अशा म्हणजे सर्व शाळांनी इथे प्रयोग आणलेले आहेत आणि त्यांनी अतिशय उत्तम रीतीने त्यांचं टॅलेंट इथे सादर केलेलं आहे. खरं तर अतिशय उत्तम रीतीने यांनी हे प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन इथे भरवलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नक्कीच यामुळे वाव मिळणार आहे. धन्यवाद. आहे आम्ही एक असं एक्सपेरिमेंट तयार केलं की ज्यांनी आपण जे घाण पाणी असतो ते आपण डायरेक्ट फेकून देतो तर त्याच्या जागी आपण त्याला क्लीन करण्याचे जे मार्ग असतात ते त्यातलं एक आहे की पहिलं एका पाण्यामध्ये फूड कलर टाकायचा आणि मग त्यात ब्लीच टाकायचा आणि ब्लीच काय काम करणार की जे कलर टाकलेला असणार ना ते पूर्ण तर खेचून घेणार, त्याच्यामुळे पाणी आहे ना ते नॉर्मल म्हणजे जे स्वच्छ होणार. फक्त रेन वॉटर हार्वेस्टिंग आय प्रेझेंट दिस प्रोजेक्ट बिकॉज इट इज द मोस्ट डेंजरस थिंग बिकॉज देअर आर नो वॉटर इन व्हेरियस विलेजेस. सो आय वॉन्ट टू एक्सप्लेन दिस. सो लिसन दॅट रेन वॉटर हार्वेस्टिंग मीन्स वी शुड स्टोर द वॉटर इन आर टँक ऑफ आर हाऊस. इन्स्टेड ऑफ इट वी कॅन ऑल्सो मेक अनदर सोर्स टू स्टोर इट. बिकॉज ऑफ द स्टोर्ड वॉटर वी कॅन यूज इट इन व्हेरियस पर्पज लाईक वॉशिंग युटेन्सिल्स, वॉशिंग क्लोथ एक्सेट्रा. We all know that mostly in our when we are driving the cars become dirty because of the mud and we are using the household water to
टू क्लीन इट, बट इन्स्टेड ऑफ युझिंग हाऊसहोल्ड वॉटर वी शुड यूज द रेन वॉटर टू विच वी स्टोर टू क्लीन इट बिकॉज वी कॅन ऑल्सो सेव्ह द हाऊसहोल्ड वॉटर. वन मोर थिंग दॅट I make here a natural filter, you can see this, it can also filter the water and we can use the rain water by filtering and we can also drink it. So now one more thing, here I make a farm. I want to give some explanation about farming. Because of farming we are living, because farming is the most life source of our human. So I make here farm and I want to show that drip irrigation thing. So it is that when we are sending the water in the farm, it spreads all over it and because of it the weeds are grown. But instead of this we can do drip irrigation method. It is very simple and easy. We want to send the water drop by drop to the roots of the plant, so the unwanted plants are not grown and the crop get well. So it is very important thing of farming. And one more thing, that you can see here that I make another plant in my farm because crop mixing means when we plant crops in our farm we get only one production, but instead of that we plant more and we mix the plants, we get double production in the farm. Thank you.